हॅलो फ्रेंड्स, एस एम अकॅडमी या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे मनपूर्वक स्वागत. आजच्या व्हिडिओमध्ये आपण हिस्ट्री 220 आधुनिक भारताचा इतिहास या विषयाच्या गृहपाठावरचे प्रश्न बघणार आहोत. ठीक आहे, यामध्ये चार प्रश्न आहेत. चारही प्रश्नांची उत्तरं तुम्ही कशी लिहायची आहेत ते मी तुम्हाला सांगणार आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. विषयाला सुरुवात करण्यापूर्वी, तुम्ही चॅनलवर नवीन असाल, अजूनही सबस्क्राईब केलेलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या, जेणेकरून व्हिडिओचं नोटिफिकेशन वेळेत मिळेल आणि व्हिडिओ लवकरात लवकर बघता येईल. आता बघा, पहिला प्रश्न आहे, ब्रिटिशांच्या भारताच्या आर्थिक शोषणाच्या धोरणावर सविस्तर चर्चा करा. आता आपल्याला माहिती आहे, भारताला स्वातंत्र्य मिळालं 15 ऑगस्ट 1947, त्यापूर्वी इंग्रजांचं राज्य होतं. मग इंग्रजांचं राज्य होतं तर ते राज्य होतं त्यावेळेला जर आर्थिक परिस्थिती काय होती, भारताची आर्थिक परिस्थिती काय होती, आणि त्या भारताच्या आर्थिक परिस्थितीचं शोषण इंग्रजांनी स्वतःच्या फायद्यासाठी कसं करून घेतलं यावर आधारित हे प्रश्न आहे. तर 1600 काय झालं होतं, ईस्ट इंडिया कंपनीची स्थापना झाली. आता ईस्ट इंडिया कंपनी, ईस्ट म्हणजे काय, पूर्व, इंडिया कंपनी म्हणजे पूर्वेकडचे जे राज्य होती त्यांच्यावर, त्यांच्याशी व्यापार करण्यासाठी इंग्रजांनी ह्या ईस्ट इंडिया कंपनीची स्थापना केली होती. आणि तेव्हापासून, जेव्हापासून ही कंपनी स्थापन झाली तेव्हापासून त्यांचा हेतू एकच होता की नफा मिळवणे. आणि नफा जर मिळवायचा असेल कुठल्याही गोष्टीतून तर ती गोष्ट जास्त पटीने विकली गेली पाहिजे. बरोबर आहे, एखादा पेन जर आपण खरेदी केला आणि दुसऱ्याला विकणार असू, जर आपण 5 रुपयाला खरेदी केला आणि जर 10 रुपये, 15 रुपये, 20 रुपये, 25 रुपये या पद्धतीने आपण किंमत वाढवून विकत गेलो तर नफ्याचं प्रमाण काय होत असतं, वाढत जातं. पण जर 5 रुपयाची हीच पेन 25 रुपयाला जर विकली तर तिथे आपण आर्थिक शोषण होतं असं म्हणत असतो. बरोबर आहे, तर याच प्रकारचं इंग्रजांचं धोरण भारताच्या बाबतीत होतं. आणि इंग्रज हे प्रगत व्यापारी राष्ट्र जरी असलं तरी ती प्रगती जी झालेली आहे त्याचं लादणं दुसऱ्या देशांवर होतं. ठीक आहे, तर ब्रिटिशांचे आर्थिक शोषणाचं धोरण भारताच्या बाबतीत कसं होतं बघूया. नफ्याला महत्त्व देणारं आहे वाणिज्य तत्त्वज्ञान. म्हणजे काय, नफा फक्त कमवला गेला पाहिजे कुठल्याही व्यवहारातून, हाच त्यांचा एकमेव हेतू होता. त्यामुळे काय करायचे, भारतात ज्या काही वस्तू निर्माण होतात त्या वस्तूंचं तिथे वाढ त्यांनी थांबवली, किंवा काय केलं, इथे ज्या वस्तू तयार होतात त्या वस्तू भारतात विकल्या जाऊ नयेत किंवा त्या बंद व्हावं त्याचं उत्पादन, म्हणून लोकांचं शोषण केलं, कारागिरांना त्रास दिला आणि काय केलं, आयात केली त्याच वस्तू, आणि भारतातून ज्या काही वस्तू निर्यात होतात त्यांचं प्रमाण कमी केलं आणि आयातीपेक्षा निर्यातीला आणि त्याद्वारे होणाऱ्या नफ्याला महत्त्व दिलं. अधिक नफा मिळवण्यासाठी काय केलं, त्यांनी वसाहतीतला कच्चा माल खरेदी करायचा आणि त्यावर प्रक्रिया करून पक्का माल तयार करायचा आणि ते वसाहतीमध्ये विकायचं. जसं की कापसाचं उदाहरण घेऊया आपण, काय करायचे, कापूस खरेदी करायचे, आपल्याकडे हातगिरण्या होत्या तर आपण ताग वापरायचो किंवा खादीची कपडे कापड बनवली जायची, पण काय केलं इंग्रजांनी, तो कापूस खरेदी करायचे, मग इंग्लंडला पाठवायचे, तिथून जो मशीनमध्ये जो हे होईल, कापसावर प्रक्रिया होईल आणि जो कपडा तयार होईल किंवा त्यापासून जे ड्रेसेस तयार होतील ते भारतात विकले जातील याच्यावर त्यांनी भर दिला. म्हणजे इथे त्यांनी पूर्णतः भारतीय वसाहत ही फक्त नफा मिळवण्याचं एक साधन आहे या दृष्टीने बघितलेलं आपल्याला लक्षात येतं. औद्योगिक क्रांती व नवी उत्पादन पद्धती विकसित केली. म्हणजे 18व्या आणि 19व्या शतकाच्या सुरुवातीला काय झालं, इंग्लंडमध्ये औद्योगिक क्रांतीला सुरुवात झालेली आहे. मग औद्योगिक क्रांती झाली म्हणजे काय, तिथे माणसांच्या कष्टाऐवजी श्रमाऐवजी यंत्रसामुग्रीचा वापर करू लागला आणि यंत्रयुगाला प्रारंभ झाला. आणि यंत्र आले म्हणजे कारखाने विकसित झाले आणि कारखाने आले म्हणजे प्रचंड प्रमाणामध्ये उत्पादनाला सुरुवात झालेली आहे. आणि इंग्लंड हा जगाचा कारखाना, वर्कशॉप ऑफ द वर्ल्ड बनला. आणि या कारखान्यामध्ये म्हणजे या इंग्लंडमध्ये निर्माण होणारा माल भारतात आणून खपविला जाई आणि त्यातून उत्पन्न मिळवलं जाई. ठीक आहे, आता पुढचा पॉईंट आहे, दुहेरी इंग्लंडचे आर्थिक धोरण. आता दुहेरी म्हणजे काय, दोन्ही बाजूंनी,
लक्षात येते. मग हे दोन्ही बाजूंनी शोषण कसे करायचे? तर काय केलं, मग इंग्रजांनी ब्रिटिशांनी भारतामध्ये मुक्त व्यापार पद्धतीला वाव दिला. मुक्त म्हणजे काय? तुम्हाला जो पाहिजे तो धंदा तुम्ही भारतामध्ये उघडू शकता, ठीक आहे. आणि जो काही कच्चा माल आपल्या भारतात न विकला जाणार आहे तो बाजारपेठेच्या गरजेनुसार, बाजारपेठेत जो जी किंमत असेल त्यानुसार विकली जायची आणि बाजारपेठेच्या किमतीनुसार पक्का माल खरेदी करायचा, ठीक आहे. या उद्योगधंद्यासाठी लागणारा स्वस्त आणि मुबलक कच्चा माल भारतातून इंग्लंडमध्ये नेण्यात आला आणि इंग्लंडमधला पक्का माल भारतीय बाजारपेठेमध्ये विकला. उदाहरण काय दिले आपण? कापूस. कापसाला काय केलं? कमी किमतीत खरेदी केलं, म्हणजे एका पद्धतीने आपलं शोषण केलं, ठीक आहे. किंमत कमी दिली कापसाला. आणि दुसरं कसं केलं? जो काही कापड तयार झाला तो भारतात आणून विकला, पण तो विकताना रास्त किमतीला विकला का नाही तर जास्त किमतीला विकला. म्हणजे इथं दुहेरी शोषण कसं झालं? आपल्याकडनं जो कच्चा माल घेतला तो कमी किमतीला घेतला, त्यामुळे आपल्याकडे येणारे पैसे कमी झाले. जास्त किमतीला विकला म्हणजे आपल्याकडे जे काही पैसे आहेत ती एक वस्तू खरेदी करण्यासाठीच सर्व संपून गेले आणि दुसऱ्या कुठल्याही गोष्टीच्या खरेदीसाठी आपल्याकडे काही एक शिल्लक राहिलेलं नाही. म्हणजे इथे शोषण दोन्ही बाजूंनी झालेलं आहे, त्याला आपण म्हणतो दुहेरी धोरण, शोषणाचे धोरण, ठीक आहे. भारतात भांडवली गुंतवणूक केली. आता बघा, जेव्हा इंग्लंडमध्ये कारखाने होते तेव्हा तिथून बनवलेला माल पक्का माल इथं आणून विकणं ह्याच्यासाठी जास्त खर्च होऊ लागला. त्यामुळे काय केलं की भारतातच जर कारखाने उघडले तर इथल्या इथे माल तयार होईल आणि इथल्या इथे विकला जाईल, म्हणजे येण्याजाण्याचा खर्च कमी होईल त्या वस्तू आयात निर्यातीचा, ठीक आहे. शिवाय इथे स्वस्त कारागीर मिळणार, म्हणजे तुमचा कामगारावरचा खर्च कमी होईल. याचा विचार करून भारतामध्ये इंग्रजांनी भांडवली गुंतवणूक केली आणि अतिरिक्त भांडवलाचा वापर ब्रिटिशांनी भारतात केला. अतिरिक्त म्हणजे काय? इंग्लंडमध्ये आधी कारखाने उभारले, तिथे पूर्णतः क्षमतेनं तिथलं सगळं काम सुरू होतं आणि जो काही पैसा उरला तो आता गुंतवायचा कुठे, म्हणून तो भारतात गुंतवला, त्याला आपण म्हणतो अतिरिक्त भांडवल. जसं की आपल्याकडे एक्स्ट्रा पैसे झाले, आपण गरजेच्या वस्तू घेणं आपलं संपलं की त्यानंतर आपण मोटरसायकल घ्यायचं, फोर व्हीलर घ्यायचा विचार करतो, घरात फ्रीज घ्यायचा विचार करतो, म्हणजे आपलं तिथे काय होतं, अतिरिक्त भांडवल आपल्याकडे तयार होत असतं आणि त्या पद्धतीने आपण इन्व्हेस्ट करत असतो. तर सरकारी धोरण भांडवल गुंतवणुकीला किंवा नफेखोरीला उत्तेजन देणारी होती. सरकार कोणाचं? इंग्रजांचं. त्यामुळे त्यांनी त्या पद्धतीनेच त्याला उत्तेजन दिलं. आणि याचं उदाहरण म्हणजे भारतामध्ये 1853 रेल्वेची सुरुवात झाली. ही का केली रेल्वेची सुरुवात? तर जो काही माल घेऊन ने जा करणं सोयीचं जावं, कमी खर्चात व्हावं आणि फास्ट व्हावं यासाठी त्यांनी रेल्वेची उभारणी केलेली आहे. भारताचे शोषण करून इंग्लंडची संपन्नता वाढविण्याचे धोरण अवलंबलं इंग्रजांनी, ठीक आहे. स्वदेशी कारागिरांचा किंवा आणि व्यवसायांचा अस्त केला, म्हणजे भारतामध्ये जे काही कारागीर होते त्यांचा काय केलेला आहे, शोषण केलेलं आहे, त्यांचा अस्त केलेला आहे, इथले आपले व्यवसाय बंद पाडलेले आहेत. शेतीवरील करांचा बोजा वाढवला आणि शेतकरी कर्जमाफी झाला, कर्जबाजारी झाले. त्यातून काय झालं? शेतकरी कर्जबाजारी झाला म्हणजे कर्ज कोणाकडून घेणार आपण? अर्थातच बँकांकडून किंवा इंग्रजी इंग्रजांकडनं घेतलेलं असेल किंवा सावकारांकडनं घेतले. मग त्या बदल्यात काय झालं? शेती हडपल्या गेल्या, ठीक आहे. आणि आपण काय झालेले आहोत? शेती पण गेली आणि आपण वेठबिगारी झालो, किंवा आपण शेतकामगार म्हणून त्यांना कमी किमतीमध्ये एक मजूर उत्पन्न मिळून गेलेला आहे. उदाहरण बघा, निळीचं उत्पादन. निळीचं उत्पादन घेण्यासाठी भाग पाडायचे शेतकऱ्यांना आणि आणि त्याच्यावर जो उत्पादन होईल तो त्यांनी म्हणतील त्याच किमतीला आपण विकला पाहिजे असं त्यांचं धोरण होतं. या पद्धतीने ब्रिटिशांनी प्रत्येक पावलावर भारताचे आर्थिक शोषण केलेलं आहे आणि स्वतःचं पोट भरलेलं आहे, ठीक आहे. या पद्धतीने तुम्हाला हे पॉईंट टू पॉईंट उत्तर लिहायचं आहे. जे मी तुम्हाला सांगितलेलं आहे तुमच्या स्वतःच्या भाषेमध्येही तुम्ही त्यामध्ये बदल करू शकता किंवा अजून काही पॉईंट ॲड करू शकता. आता पुढचा प्रश्न बघूया. पुढचा प्रश्न आहे बघा, शेतीचे व्यापारीकरण म्हणजे काय आणि भारतात शेतीचे व्यापारीकरण लागू करण्याचा ब्रिटिशांचा काय उद्देश होता याचा आढावा घ्या. आता पहिल्यांदा आपल्याला माहिती पाहिजे व्यापारीकरण म्हणजे
काय, व्यापार म्हणजे काय हे आपल्याला माहिती आहे. वस्तूंची देवघेव, वस्तूंची देवघेव करताना आपण काय करतो, वस्तू जेव्हा व्यापाऱ्याकडनं खरेदी करतो त्या बदल्यात आपण मोबदला म्हणून पैसा देतो. बरोबर आहे. म्हणजे इथे वस्तू विकली जाते, विकली जाते त्यासाठी विकण्यासाठी आधी काय पाहिजे, आपल्याला एक्स्ट्रा वस्तूंचं उत्पादन पाहिजे. बरोबर आहे. तेच झालं शेतीमध्ये पण. शेती सुरुवातीला आपण काय करायचो, फक्त घरच्यांचं पोट भरावं आणि आपल्या दैनंदिन गरजा भागाव्या या पद्धतीने शेती चालायची आणि गावातच आलुतेदार बलुतेदार पद्धतीने ग्रामव्यवस्था चालायची. त्यानंतर काय झालं, इंग्रज भारतामध्ये आले त्यावेळेला त्यांनी असं केलं की जे काही शेतात एक्स्ट्रा माल खरेदी हे होईल पिकेल तो आपण बाजारपेठेत विकायचा. मग ते विकण्यासाठी काय, तर ज्या वस्तूंना ज्या शेतमालाला बाजारात जास्त किंमत आहे तो शेतमाल पिकवणं आणि त्याच्यातून नफा मिळवणं म्हणजेच काय आहे, इथे शेतीचं व्यापारीकरण आहे, लक्षात घ्या. घरगुती व स्थानिक वापरापुरते नव्हे तर शेतमाल बाजारपेठेत विकून नफा कमविण्यासाठी उत्पादन करणे म्हणजे शेतीचे व्यापारीकरण होय. इथे कुठल्या गोष्टी आहेत, घरगुती आणि स्थानिक गरजा वापरापुरते नव्हे तर कशासाठी, शेतमाल बाजारपेठेत विकण्यासाठी आणि नफा कमवण्यासाठी उत्पादन करणे म्हणजे शेतीचं व्यापारीकरण. आता शेतीच्या व्यापारीकरणामुळे काय झालेलं आहे, राष्ट्रीय अर्थव्यवस्थेच्या विकासाला हातभार लागला. म्हणजे आपल्याला काय झालं, वस्तू विकल्या म्हणून आपल्याकडे पैसा जास्त आला. गावकरी मोठ्या विश्वाशी जोडले गेले. आता इथे काय होतं, कापसाचं निळीचं उदाहरण घेऊया, निर्यात व्हायच्या आहे दोन्ही गोष्टी. त्यामुळे भारतीय बाजारपेठ ही इंग्रज युरोपीय बाजारपेठेशी जोडली गेली. कृषी क्षेत्रात भांडवलशाही उत्पादन पद्धतीला सुरुवात झालेली आहे. म्हणजे काय, कृषी क्षेत्रात म्हणजे शेतीमध्ये भांडवलशाही पद्धतीने इन्व्हेस्टमेंट झाली आणि त्याच पद्धतीने उत्पादनासला सुरुवात झालेली आहे. शेतात आता बघा, भारतात शेतीचे व्यापारीकरण लागू करण्याचा ब्रिटिशांचा काय उद्देश होता, आता ते बघूया. इंग्लंडच्या व्यापारी व औद्योगिक हितसंबंधामुळे त्यांना भारतात नगदी पिकांच्या उत्पादनाला महत्त्व दिले. नगदी पीक मिळालं की त्यांना काय होईल, ते कच्चा माल म्हणून इंग्लंडच्या ह्याच्यामध्ये कारखान्यांमध्ये वापरता आला पाहिजे. चहा, साखर, कापूस, नीळ, तंबाखू, अफू इत्यादी गोष्टींची व्यापारी उलाढाल इंग्लंडच्या फायद्याची ठरणार होती. फक्त इंग्लंड फक्त कारखान्यासाठीच वापरायचा का स्वतःच्या देशातल्या, नाही तर इतर युरोपीय देशांना सुद्धा ह्या वस्तू विकल्या जायच्या आणि त्यातून नफा इंग्रजांना मिळायचा. ठीक आहे, त्यासाठी सुद्धा त्यांनी शेतीच्या व्यापारीकरणाला वाव दिला. ब्रिटिश मळेवाल्यांनी भारतात भांडवल गुंतवायला सुरुवात केली. आता ब्रिटिशातले जे मळेवाले म्हणजे मोठे शेतकरी होते किंवा जे व्यापारी दृष्टिकोनातनं शेती करणारे होते, त्यांनी काय केलं, भारतातल्या शेतीमध्ये पैसा गुंतवला. पैसा गुंतवला म्हणजे काय, इनडायरेक्टली आपल्याला कर्ज दिलं आणि त्या कर्जात आपण गुंतून गेलो की त्याच्या बदल्यामध्ये शेती हडपली. ठीक आहे. भारतीय मालाला परदेशी बाजारपेठेत असणारी मागणी आणि मळ्यात काम करण्याच्या मजुरांचे अल्प दर यामुळे ही भांडवल गुंतवणूक चांगलीच किफायतशीर ठरणार होती. बघा, मी तुम्हाला सांगितलेलं पहिल्या प्रश्न ह्याच्यामध्ये की भारतामध्ये आपण स्वस्त मजूर मिळतो त्यामुळे त्या मजुरांचा वापर जास्तीत जास्त उत्पादन करण्यासाठी, कमी किमतीमध्ये जास्तीत जास्त फायदा मिळवण्यासाठी इंग्रजांनी केलेला आहे. वरील गोष्टींमुळे भारतात शेतीच्या व्यापारीकरणाला चालना मिळाली आणि भारतीय शेतकऱ्यांची अगतिकता आणि ब्रिटिशांचे आर्थिक हितसंबंध या दोन गोष्टी एकत्र आल्या आणि शेतीचं व्यापारीकरण इथं सुरू झालेलं आहे. आणि शेतीचे व्यापारीकरण ही भारतात आपोआप घडलेली प्रक्रिया नसून ती भारतातील शेतकऱ्यावर लादली गेलेली प्रक्रिया होती. ठीक आहे, या पद्धतीने तुम्हाला या प्रश्नाचं उत्तर लिहिणं अपेक्षित आहे. आता बघा पुढचा प्रश्न. पुढचा प्रश्न आहे, राष्ट्रीय चळवळीतील जहालवादाच्या कार्यावर प्रकाश टाका. आता तुम्हाला हे माहिती आहे का, जहालवाद म्हणजे काय आणि मवाळवाद म्हणजे काय. तर भारताला स्वातंत्र्य मिळवण्यासाठी दोन गट होते, म्हणजे विचारसरणीचे दोन गट पडले होते. एक काय होतं, जहालवादी आणि एक होते मवाळ, त्यालाच आपण नेमस्त असंही म्हणतो. तर जहालवाद्यांमध्ये लाल बाल पाल ही जे आपण त्रिकूट मानतो त्यांना आपण म्हणतो की हे
काय होते, जहालांचे नेते होते। यांची विचारसरणी काय होती, मारा झोडा आणि आपलं आपलं स्वातंत्र्य मिळवून घ्या, पण मवाळ्यांचं काय होतं, नाही अर्ज करूया, ते मानतील, त्यांना बोलून बघूया, म्हणजे संवादाची भूमिका त्यांची होती, लक्षात आलं। म्हणून या ज्या लोकांनी आक्रमक भूमिका घेतली किंवा लढायची भूमिका घेतली त्यांना आपण जहालवादी म्हणतो। नेमस्त विचारसरणी पसंत नसलेला एक गट राष्ट्रीय सभेत उदयाला आला। या गटाला अर्ज विनंत्याचा मार्ग अजिबात पसंत नव्हता आणि प्रत्यक्ष कृतीवर यांचा विश्वास होता। लोकमान्य टिळक, लाला लजपतराय, बिपिनचंद्र पाल व अरविंद घोष हे जहाल गटाचे पुढारी होते। बघा, लाल, बाल आणि पाल म्हणजे गोपाळ, बाळकृष्ण टिळक म्हणतो यांना आपण लोकमान्यांना, म्हणून त्यांना लाल, याला बाल आणि बिपिनचंद्र पालांना पाल असं लाल बाल पाल हे शॉर्ट फॉर्म वापरलं जातं। आणि अरविंद घोष हे चार काय आहेत, महत्त्वाचे जहालवादी नेते आहेत। आणि त्यापैकी पण प्रमुख टिळक, लोकमान्य टिळक हे नेते होते। त्यांनी भारतीय जनतेतील देशाभिमान जागृत केला आणि आंदोलनांचा मंत्र दिलेला आहे। आता जहालवाद्यांचं कार्य काय केलं, त्यांनी जहालवाद्यांनी केलं काय, तर लोकमान्य टिळकांनी जनतेला स्वराज्य, स्वदेशी, बहिष्कार आणि राष्ट्रीय शिक्षण ही चतुसूत्रे दिली। स्वराज्य म्हणजे काय, आपल्याला स्वराज्य मिळवायचं आहे, स्वतःचं राज्य मिळवायचं आहे। स्वदेशी म्हणजे काय, स्वतःच्या देशात तयार होणारा मालच वापरायचा आणि इतर माल वापरायचा नाही। बहिष्कार, जे इंग्लंडमधला माल आहे तो बाजारातून खरेदी करायचा नाही, त्यांच्या शाळांवर बहिष्कार टाकायचा, कॉलेजवर बहिष्कार टाकायचं, हे न्यायव्यवस्थेवर बहिष्कार। राष्ट्रीय शिक्षण, इंग्रजी शिक्षणाऐवजी राष्ट्रीय शिक्षणाला जो त्यांनी काय दिलेला आहे, इथे प्रोत्साहन दिलेलं आहे। आणि स्वराज्य, स्वदेशी, बहिष्कार आणि राष्ट्रीय शिक्षण ही चतुसूत्री भारतीय जनतेमध्ये पसरवलेली आहे। शांततामय आणि अहिंसक मार्गाने ब्रिटिश सत्तेचा प्रतिकार करण्यावर भर दिला। त्यानंतर काय, उच्च विद्याविभूषितांपुरतेच मर्यादित असणारे राष्ट्रीय आंदोलन टिळकांनी जन आंदोलन बनवले। त्यांनी जनतेला लढाऊ राष्ट्रवाद सांगितला। आता काय केलेलं आहे, सुरुवातीला जेव्हा राष्ट्रीय सभा होती त्यामध्ये फक्त शिकलेले लोकच सहभागी व्हायचे, त्यांनाच माहिती होतं की स्वातंत्र्य लढा म्हणजे काय, राष्ट्रीय सभा काय आहे। पण या लोकमान्य टिळकांमुळे, बिपिनचंद्र पाल, लाला लजपतराय यांच्यामुळे काय झालेलं आहे, सर्व स्तरातल्या लोकांपर्यंत ही राष्ट्रीय चळवळ पसरलेली आहे आणि लोकांमध्ये या स्वातंत्र्य चळवळीबद्दल एक प्रकारे जागृती घडवून आलेली आहे आणि लोकांमधला राष्ट्रवाद जागी झालेला आहे। तरुणांमध्ये शौर्य निर्माण केले, त्यासाठी 1893 काय केलं, गणपती उत्सव आणि 1895 शिवाजी उत्सव सुरू केला। म्हणजे हे सार्वजनिक गणेश उत्सव आणि सार्वजनिक शिवजयंती उत्सव साजरे केल्यामुळं लोक काय व्हायचे, एकत्र यायचे आणि त्यावेळेला त्या लोकांशी संवाद साधणं आणि त्यांच्यापर्यंत विचार पोहोचवणं सोपं जायचं। त्यांना धार्मिक उत्सवाच्या नावाखाली देशप्रेमाची शिकवण देणे आणि देशकार्यासाठी जागृत करणे हे टिळकांचं उद्दिष्ट होतं, गणेश उत्सव आणि शिवजयंती उत्सव साजरं करण्यामध्ये। तरुणांमध्ये उत्साह निर्माण करण्यात जहालवाद्यांना यश मिळालेलं आहे, जेणेकरून जास्तीत जास्त लोकांनी राष्ट्रीय आंदोलनामध्ये भाग घेतला आणि स्वातंत्र्य लढा यशस्वी करण्यामध्ये त्यांचं योगदान मिळालेलं आहे। लोकमान्य टिळकांनी बंगालमध्ये अरविंद घोष, बिपिनचंद्र पाल तर पंजाबमध्ये लाला लजपतराय हे सहकारी मिळाले। बघा, लोकमान्य टिळक जनरली महाराष्ट्रामध्ये राहिले, त्यांना काय झालं, बंगालमध्ये कोण मिळालं, अरविंद घोष आणि बिपिनचंद्र पाल, आणि पंजाबमध्ये त्यांचे सहकारी होते लाला लजपतराय। ठीक आहे, कायद्याच्या चाकोरीतून किंवा अहिंसेने व शांततेने स्वातंत्र्य मिळत नसेल तर हिंसा गैर नाही असे मत टिळक व्यक्त करत। म्हणजे आधी अहिंसेनं चालावं, चाकोरीतून चालावं असं त्यांचं विचार होतं, पण जर ते होतच नसेल तर तिथे अहिंसेचा मार्ग अवलंबला पाहिजे या विचारापर्यंत ते आले। आणि मात्र त्यांनी कधीही हिंसा करा असं सांगितलेलं नाही किंवा कधीही हिंसेला चिथावणी दिलेली नाही। टिळकांच्या सुस्पष्ट विचारामुळे ब्रिटिशांना सर्वात धोकादायक व्यक्ती मानत। बघा, ब्रिटिश त्यांना आहे, ओके, ब्रिटिश त्यांना
टिळकांचे विचार कसे होते, सुस्पष्ट होते, जे म्हणायचे ते स्पष्टपणे सांगायचे, त्यामुळे ब्रिटिशांना वाटायचं की लोकमान्य टिळक हे त्यांच्यासाठी एक धोका आहेत, आणि ब्रिटिशांविरुद्ध भारतीयांमध्ये असंतोष जागृत केला म्हणूनच लोकमान्य टिळकांना भारतीय असंतोषाचे जनक म्हणतात. या प्रकारे जहालवाद्यांनी काय केलेलं आहे, राष्ट्रीय चळवळीला एक वेगळ्या वळणावर नेऊन ठेवलेलं आहे, आणि त्यांचं हे योगदान अतुलनीय आहे. लक्षात येते, या पद्धतीने तुम्हाला हे उत्तर लिहायचं आहे. शाळेत आपण इतिहासाचा अभ्यास केलेला आहे, त्यामध्ये हे आपण थोड्या अधिक प्रमाणामध्ये शिकलेलेच आहोत. ठीक आहे, आता शेवटचा प्रश्न बघा. महात्मा गांधींची असहकार चळवळ यावर चर्चा करा. महात्मा गांधी तर आपल्या सर्वांना माहीत आहेत. आता यांच्या वेगवेगळ्या ज्या चळवळी आहेत त्यापैकी एक चळवळ आहे असहकार चळवळ. ठीक आहे, तर हे असहकार म्हणजे काय? सहकार्य न करणे, म्हणजे मी तुला मदत करणार नाही, या पद्धतीचं धोरण म्हणजे असहकार. आता मदत कोणाला करायची नाही? तर इंग्रजांना आपल्याला मदत करायची नाही. कशामध्ये? तर जे काही त्यांचं कामकाज चालू आहे, जे काही त्यांचं राजकारण इथे चालू आहे, आर्थिक व्यवहार चालू आहेत, त्यामध्ये आपण त्यांना कुठल्याही प्रकारचं सहकार्य करणार नाही, म्हणजे असहकार. असहकार म्हणजे सहकार्य न करणे. महात्मा गांधींनी असहकार चळवळीचं नेतृत्व केलं, आणि सप्टेंबर 1920 जे कोलकात्याला अधिवेशन झालं, त्या अधिवेशनामध्ये ह्या असहकार चळवळीचा आराखडा मंजूर झाला, आणि 26 डिसेंबर 1920 रोजी नागपूर अधिवेशनामध्ये या असहकार चळवळीच्या ठरावासाठी काय झालेली आहे, काँग्रेसनं मान्यता दिली आहे. ठीक आहे, आता हे का घडलं बाबा? तर याच्या मागची पार्श्वभूमी ह्या गोष्टी आहेत, लक्षात घ्या. रोलेट कायदा 1919 जो झाला, त्यामध्ये काय होतं की कोणालाही तुम्ही विनाकारण विना वॉरंट अटक करू शकता. त्यामुळेच काय झालं, या रोलेट कायद्याच्या अगेन्स्ट जालियनवाला बाग हत्याकांड झाला 13 एप्रिल 1919. मग त्यामध्ये काय झालं, खूप मोठी फायरिंग झाली, आणि 10 मिनिटंच फायरिंग झाली पण त्यामध्ये बरेच माणसं मृत्युमुखी पडले. ठीक आहे, यामुळेच महात्मा गांधींनी असहकार चळवळीला इथे सुरुवात केलेली आहे. असहकाराचा कार्यक्रम काय होता? तर परदेशी मालावर बहिष्कार टाकणे आणि स्वदेशीचा पुरस्कार करणे. म्हणजे फक्त आपल्या भारतात ज्या काही वस्तू तयार होतील त्याच आपल्याला वापरायच्या आहेत. ठीक आहे, पदव्या अधिकार पदाचा त्याग करणे. इंग्रजांनी ज्या काही पदव्या दिलेल्या आहेत त्यांचा, म्हणजे सर स परत जसं की महात्मा, ह्या ज्या काही पदव्या दिलेल्या आहेत त्या सर्व पदव्यांचा तिथे त्याग करायचा आहे. अधिकार पदांचा त्याग म्हणजे बॅरिस्टर वगैरे जे काम म्हणून करत होते लोक, किंवा न्यायाधीश म्हणून भारतीय लोक काम करत होते, त्या अधिकार पदांचा त्यांनी त्याग केलेला आहे. सरकारी सभा आणि कार्यक्रमांना अनुपस्थित राहायचं, असहकार, त्या सभांना जायचंच नाही. सरकारी शाळांऐवजी राष्ट्रीय शिक्षण संस्थांची स्थापना केली. सरकारी न्यायालयांवर बहिष्कार टाकून देशी न्याय पंचायतींची स्थापना करावी, आणि कायदेमंडळाच्या निवडणुकीवर बहिष्कार टाकला. आता कायदेमंडळाची जी निवडणूक होती, म्हणजे जसं आपण विधानसभा विधान परिषदेचे महाराष्ट्रामध्ये निवडणूक असतात, तसं देशासाठी कायदेमंडळ असतं, बरोबर आहे. तर ज्या त्या निवडणुका होत्या त्यावरही बहिष्कार टाकला गेला. कधी? असहकार चळवळी दरम्यान. मेसोपोटेमियात पाठविण्यासाठी केल्या जाणाऱ्या लष्करी मुलकी नोकरी भरतीवर बहिष्कार टाकला. आता मेसोपोटेमिया हे एक ठिकाण आहे जिथे युरोपामध्ये तिथे काय होतं, युद्ध चालू होतं, आणि तिथे ज्या काही लष्करी भरतीच्या म्हणजे सैन्यात भरतीच्या जागा रिकाम्या होत्या, तिथे आपण म्हणजे कुणीही भारतीयांनी भरती होऊ नये या पद्धतीने तिथे धोरण अवलंबलं. गांधीजींच्या आव्हानानुसार गिरणी मालकांनी परदेशी कापडाच्या विक्रीस नकार दिला. गिरणी मालकांनी सांगितलं की तुमचा आम्ही माल विकणार नाही, आणि बऱ्याच गिरणी कामगारांनी काम करण्यासही नकार दिला, आणि बघा गिरणी कामगारांचाही संप झालेला होता. मुळशी सत्याग्रह जो 1921 ते 1924 काळात झाला तो होता कर भरण्यासाठी म्हणजे नकार देणे, म्हणजे आम्ही तुम्हाला कर भरणार नाही, कर देणार नाही याबाबत असहकार करणं, आणि त्याचं नेतृत्व केलं होतं सेनापती बापट यांनी. ठीक आहे,
तर या पद्धतीने ही असहकार चळवळ घडवून आणली होती. जर असहकार म्हणजे काय हे तुमच्या लक्षात आलं असेल तर ह्या प्रत्येक पॉईंटचं तुम्ही थोडक्यामध्ये विश्लेषण करू शकता. ठीक आहे, हे महत्त्वाचे पॉईंट आहेत आणि याचं तुम्ही स्वतःच्या भाषेमध्ये एक दोन ओळीमध्ये स्पष्टीकरण देणं अपेक्षित आहे. ठीक आहे, या पद्धतीने आपण इतिहासाचे 220 जे आहे आधुनिक ह्याचा इतिहासाचा जो 220 नंबरचा पेपर आहे आधुनिक भारताचा इतिहास ज्यामध्ये फक्त भारतात जे काही घटना घडलेल्या आहेत त्यावर अवलंबून होता त्यावरचे हे प्रश्न संपलेले आहेत. ठीक आहे, पुढच्या व्हिडिओमध्ये आपण आधुनिक जगाचा इतिहासावरचे प्रश्न बघणार आहोत. आजच्या व्हिडिओमध्ये आपण इथेच थांबूया. तुम्हाला जर माझा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.